बाजाराची कल्पना आल्यानंतर सुद्धा तुम्ही नाटकाचा प्रयोग करत होता, तुमचं सगळं रेग्युलर शूटिंग तीन पिक्चर केले ना, हे कधी कळलं तुम्हाला? हे कळलं सांगतो, एक्झॅक्टली सांगतो, निवडणूक झाली होती ना नाट्य परिषदेची, त्याच्या बरोबर तिसऱ्या दिवशी कळलं. पण तुम्हाला काय त्रास होत होता? हां, त्रास होत होता कुठला? ॲब्सोल्युटली खरं ना, काही झालं नव्हतं. म्हणलं मला कळलंच नाही, म्हणजे मी म्हणलं ठीक आहे, तशी थुंकीत ना काहीतरी विरक्त सर आलं तेवढंच, एक दोनदा दोनदा तीनदा झालं असं. तर मी ओके होतो, मुलगा म्हणलं की तू चेक कर बाबा, म्हणून चेक केलं. तर बापरे, ते भलतं निघालं, ते म्हणजे इतकं की 34 नाही, म्हणजे आधी पण वाटत होतं त्या डॉक्टरना तिथल्या की केईममधल्या की फर्स्ट सेकंड स्टेज असेल वगैरेचं वगैरे. तर नंतर मग पेट स्कॅन वगैरे सगळं केल्यानंतर लगेच डिक्लेअर झालं तिकडे 34 स्टेज आहे. मग त्यानंतर सुद्धा मी प्रयोग करत होतो. हां, त्यानंतर म्हणजे काही दिवस माझे असे गेले की माझे खूप गेले, म्हणजे वाईट गेले दिवस, म्हणजे दुःख झालं मला खूप. आपल्या आवडतं जग सोडून जाणार वगैरे असं, पण मग हिंमत आली मला, म्हटलं काय असेल ते असेल, काम करत राहायचं आपलं. मग मी पिक्चर केलं, जे पिक्चर मी साईन कधीच केलं होतं. अच्छा, ते मी त्यांना माहीत नव्हतं, त्यानं काय चालू चालू, मी कोणाला बोललोच नाही. ते पिक्चर केलं, हां, तीन पिक्चर केले, तीन केले. नाटकाचे प्रयोग पण करायचो मध्ये मध्ये, फक्त गॅरंटी मला पाहिजे त्याची. मग असं शक्ती जाणायचं आहे मला, ती यायची शक्ती. आणि बोलण्या बिलण्यावर आता करत प्रॉब्लेम आहे तसं तसं होत नाही आहे, तसा नव्हता तिकडे तेव्हा. हे आता सध्या औषधं उपचार चालू आहेत, त्याच्यामुळे तसं साईड इफेक्ट आहे. बाकी ठीक आहे.